आपलं हक्काचं बातमीपत्र। गुहागरमध्ये ठाकरेगट देणार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का। गुहागरमध्ये ठाकरेगट राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे। राज्यात सध्या महाविकास आघाडी एकत्रित आहे, तरी सुद्धा राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आता ठाकरे गटामध्ये येणार आहेत। राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे मित्र पक्ष असतानाही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, पण आता उद्धव ठाकरे यांची सभा आहे, याच पार्श्वभूमीवर काही कार्यकर्ते राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातून गेलेले कार्यकर्ते पुन्हा येत आहेत, तर राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्तेही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। पक्ष प्रवेश करणारी मोठी नावे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे, तर या नावाबद्दल ठाकरे गटाने कमालीची गुप्तता बाळगली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणी आतापासूनच सुरू झाली आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।